कोल्हापुरातील श्रमिक प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमानं पन्हाळ्यातील संजीवन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे युवा जागर प्रबोधन शिबिराचं आयोजन करण्यात आलं शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका डॉ मेघा पानसरे यांनी शिबिराच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली यानंतर ज्येष्ठ अभ्यासक आणि लेखक दत्ता देसाई यांनी भारताची कल्पना आणि माझ्या स्वप्नातला भारत या विषयावर आपले विचार मांडले यावर बोलताना त्यांनी प्रतिगामी विचारांच्या प्रवृत्ती आपले विषमतावादी तत्वज्ञान भारतावर लादू पाहत असल्याचा आरोप केला या पार्श्वभूमीवर दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक भारतात अत्यंत महत्त्वाची समजली जात असून देशभरात लोकांमध्ये नवजागृतीची मोहीम उभारण्याची गरज असल्याचं सांगितलं भारतातील शेतकरी शेतमजूर कामगार महिला युवक अशा सर्व शोषित समाजातील लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नवभारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि नवा मानवी समाज घडवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली सध्या भारतीय संविधानातील लोकशाही धर्मनिरपेक्षता आणि विविधतेतील एकता अशा विविध तत्वांना छेद देण्याचा प्रयत्न प्रतिगामी शक्तींकडून होत असल्याचं त्यांनी सांगितलं अशा वेळी भारतीय लोकशाहीची संकल्पना टिकवण्यासाठी युवा वर्गानं पुढं यावं असं आवाहन त्यांनी केलं या कार्यक्रमाला प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे प्राचार्य डॉक्टर आनंद मेणसे डॉक्टर अवनीश पाटील डॉक्टर मंजुश्री पवार प्राध्यापक डॉक्टर दिलीप चव्हाण सुशील लाड कबीर पानसरे प्राध्यापक अभय गायकवाड यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते